नमस्कार, टॉप न्यूज मराठीच्या पॉडकास्ट बुलेटिनमध्ये मी विश्वास रिसबुड आपलं स्वागत करतो. मी घेऊन आलोय आताच्या सर्वात महत्त्वाच्या लेटेस्ट न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी म्हणजे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे सख्खे भाऊ सदानंद कदम यांना शुक्रवारी ईडीकडून अटक करण्यात आली. दापोली इथल्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीनं सदानंद कदम यांच्यावर ही कारवाई केली आहे. तत्पूर्वी कदम यांची सलग 4 तास चौकशी करण्यात आली. सदानंद कदम यांना अटक केल्यानंतर आता अनिल परब यांनी देखील बॅग भरून तयार राहावं असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलाय. या प्रकरणी 100 कोटींचा घोटाळा झालाय असा आरोप करून हे पैसे आले कुठून, सचिन वाझेकडून की RTO ट्रान्सफरने, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केलाय. अनिल परब यांनी सदानंद कदम यांच्या नावाचा वापर करून डमी मालक उभा केला होता. त्यानंतर कदम यांच्या नावावर सर्व व्यवहार करून मालक म्हणून स्वतःची ओळख लपवली होती असा सोमय्यांचा आरोप आहे. याबाबतची माहिती अशी की शुक्रवारी सकाळी ईडीचं पथक दापोलीजवळील एका गावात सर्च ऑपरेशनसाठी दाखल झालं. त्यानंतर या पथकानं सदानंद कदम यांची भेट घेऊन त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावलं. तब्बल 4 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान उद्धव ठाकरे यांची खेडमधील सभा सत्ताधाऱ्यांना झोंबली, त्यामुळे त्यांनी कदमांवर कारवाई करून वचपा काढला असा आरोप ठाकरे गटानं केलाय. सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या काळातच महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये अज्ञात व्यक्तीनं प्रवेश केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी विधानभवनात निळ्या रंगाचा शर्ट घातलेली आणि लाल रंगाचा टीका लावलेली एक अनोळखी व्यक्ती आली. ही व्यक्ती फक्त विधानभवन परिसरात न थांबता थेट विधान परिषदेत शिरली. यावेळी उपस्थित आमदारांमध्ये संशयाचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. ही व्यक्ती नेमकी कोण असा प्रश्न आमदारांना पडला. याबाबत एका आमदारानं विधान परिषदेच्या अध्यक्षा नीलम गोऱ्हे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर विधिमंडळ कार्यालयाकडून या प्रकाराबाबत माहिती देण्यात आली आहे की आमदारांनी सांगितलेल्या वर्णनाची व्यक्ती सभागृहात नसून विधिमंडळातील प्रेक्षकांच्या गॅलरीत आढळून आली आहे. आता सोमवारी याबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर येणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार विधिमंडळाच्या सभागृहात घडला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांचं अभिभाषण सुरू असताना आमदार नसलेले ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर विधिमंडळाच्या सभागृहात बसल्याचं दिसून आलं. त्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी नार्वेकर यांना त्यांची चूक लक्षात आणून दिल्यानंतर ते सभागृहातून बाहेर निघून गेले. पण एकूणच अशा प्रकारामुळे विधिमंडळातील सुरक्षा रामभरोसे झाली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. पुणे शहरात बेकायदा पिस्तूल विकणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी विशेष मोहीम सुरू केल्यानंतर गुन्हे शाखेला मोठं यश मिळालंय. पोलिसांनी 2 डीलरसह 7 सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून 17 गावठी पिस्तूल आणि 13 जिवंत काढतूस असा मोठा शस्त्रसाठा जप्त केलाय. याबाबतची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. गुन्हे शाखेच्या युनिट 6 पथकानं 25 फेब्रुवारीला पिस्तूल विक्री करणाऱ्या 2 डीलर्सना वाघोली इथून ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 1 पिस्तूल आणि 2 काडतूसं जप्त केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर अन्य आरोपींना पोलिसांनी अटक केली. पुण्यातून एक मोठी बातमी आली आहे. शिवजयंतीनिमित्त पुरंदरजवळील मल्हारगडावरून शिवज्योत घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भरधाव ट्रकनं धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ज्योत घेऊन जाणाऱ्या शिवभक्तांसह 32 जण जखमी झालेत. हा अपघात शुक्रवारी पहाटे 4:30 सुमारास कात्रज देहुरोड बाह्यवळण मार्गावर ताथवडे इथं घडला. याबाबतची माहिती अशी की काही शिवभक्त शिवज्योत आणण्यासाठी मल्हारगडावर गेले होते. तिथून लोणावळ्यामधील शिलाटणे इथं निघाले असताना पहाटे 4:30 सुमारास शिवभक्तांच्या टेम्पोला पाठीमागून ट्रकनं धडक दिली. ट्रकच्या धडकेमुळे टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटलं आणि टेम्पो समोरच्या दुचाकीला धडकला. दुचाकीवरील दोघांसहित टेम्पोसोबत असलेले 30 जण जखमी झाले. MPSC अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. 31 डिसेंबर 2023 प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींमध्ये उमेदवाराची वयोमर्यादा संपुष्टात आल्यास विहित कमाल वयोमर्यादेमध्ये 2 वर्षाची शिथिलता देण्यात येणार आहे. या संदर्भात MPSC परिपत्रक जारी केलंय. 3 मार्च रोजी राज्य सरकारकडून याबाबतचं परिपत्रक काढण्यात आल्यानंतर शुक्रवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलंय.
कोरोना महामारीमुळे 2 वर्ष राज्यात सरकारी नोकर भरती झाली नव्हती, त्यामुळे वय संपलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येत नव्हते. या निर्णयामुळे ज्या उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त झाली नाही आणि त्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त होणार आहे. राज्यात 12वी परीक्षेच्या दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे शिक्षण मंडळाकडून कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे परीक्षेत कॉपी होण्याच्या घटना घडत आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकारात शिक्षकच सहभागी असल्याचं समोर येत आहे. बुलढाण्यात शिक्षकांनीच 12वीचा गणिताचा पेपर फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असताना दुसरीकडे गडचिरोलीतही एक शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी प्रकरणात सहकार्य करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चक्क केंद्रप्रमुखाने कॉपी करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःच्या रूमवर बोलावून प्रत्येकी 500 रुपये घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बोर्डाचं भरारी पथक येण्याआधी तातडीनं सूचना देण्याचीही माहिती या व्हिडिओत सांगितली जाते. या प्रकरणी आता आरोपी प्राध्यापक किशोर कोल्हे याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या कालीचरण महाराजांची सभा आज पुण्यात होणार आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे सनसिटी रस्त्यावर आज संध्याकाळी 7 वाजता हिंदू जनजागरण सभेचं आयोजन करण्यात आलंय. कालीचरण महाराज यांनी अलीकडेच महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर नाशिकमध्ये देखील त्यांनी इस्लाम धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढावून घेतला होता. त्यामुळे आजच्या सभेमध्ये कालीचरण महाराज काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. हे होतं टॉप न्यूज मराठीचं पॉडकास्ट बुलेटिन. उद्या पुन्हा सकाळी नव्या बातम्या नव्या घडामोडी घेऊन येतोय. तोपर्यंत निरोप घेतो. नमस्कार.